मराठा आंदोलकांचे फोन टॅप केले जात आहेत, त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केलाय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. तर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, त्यामुळेच मराठा नेत्यांवर लक्ष ठेवलं जात आहे असं मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. सरकारने जाहीर केलेल्या घोषणांवर मराठा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घोषणा वरवरच्या आहेत. EWSचा पर्याय आगीतून फुफाट्यात पाडल्यासारखा आहे. सारथीच्या संचालक मंडळाला नेण्याचे अधिकार नाहीत, आवश्यक मनुष्यबळ नाही, नव्या प्रकल्पांना मंजुरी नाही, त्यामुळे शासनानं दिशाभूल करू नये असंही मराठा नेत्यांनी म्हटलंय. तर मराठा नेते राजेंद्र कोंढरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कवितकर यांनी. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर आंदोलनं पेटलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे फोन टॅप केले जात आहेत, त्यांच्या वैयक्तिक हालचालीवरती लक्ष ठेवलं जात आहे राज्य सरकारकडून असा गंभीर आरोप होतोय. आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे सर आहेत. सर, इतका गंभीर आरोप तुम्ही करताय, काय नेमकी याला पार्श्वभूमी? याच्यामध्ये गेल्या 15-20 दिवसापासून आमच्या फोनमध्ये विशिष्ट प्रकारचे आवाज येणं, त्याच्यानंतर बीप असा आवाज येणं, आणि आमच्या ज्या काही लँडलाईन्स असतील किंवा इतर फोन्स असतील त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे आम्हाला संदेश ह्याच्यामध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही काही समन्वयकांशी चर्चा केली तर बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही काही निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की ज्यावेळेस एखादं मोठं आंदोलन असतं त्या आंदोलनाच्या वेळेस पूर्ण हालचालींवर लक्ष असतं, त्यांचे फोन टेप केले जातात आणि त्याला विशिष्ट एक प्रणाली वापरली जाते आणि त्याला लीगल प्रोसिजर आहे. आमचं फक्त राज्य सरकारला एवढंच म्हणणं आहे की मागे ज्यावेळेस मोठे मोर्चे निघाले त्यावेळेस देखील आमचे फोन टॅप होत होते. आत्ताही फोन जर टॅप होत असतील तर राज्य शासनाच्या गृहमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करतोय. आम्ही शासनाला वेठीस धरलेलं नाही, कोविडची पार्श्वभूमी आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आमच्या ह्या समजदारपणाचा सन्मान राखण्यासाठी जर आमचे फोन रेकॉर्ड होत असतील तर तसे त्यांनी आदेश माननीय गृहमंत्रींनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत. सरकारला भीती आहे की हा उद्रेक एकाच वेळेस होऊ शकतो? हा उद्रेक बघा, त्याचं एक सरकारपेक्षा गृह विभाग आणि पोलीस खात्याची एक दंगल नियंत्रण नावाची एक पद्धत असते सिस्टीम, त्यावेळेस कुठला जमाव कधी अनावर होईल ह्याची एक सिस्टीम असते आणि त्यांचे त्याच्यामध्ये एक मॅन्युअल असतं. आमच्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस पूर्वी ज्यावेळेस हे फोन नव्हते त्यावेळेस लोक CIDचे लोक आमच्या घराजवळ असायचे. आता आमच्याकडे हालचाली सोडवण्यासाठी GPS आहे, फोन आहे, त्यामुळं सरकारला अशा प्रकारे नियंत्रण करणं सोपं ठरतं आणि त्यामुळं असे प्रमुख लोकांच्या हालचालीवर सरकार कोणतंही असलं तरी अशा प्रकारची पाळत ठेवली जाते. साधारण किती जणांवरती पाळत ठेवली? साधारणतः आमचे 150 आसपास जे काही वेगवेगळ्या ह्याच्यातले आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे ते विविध पक्षाशी संघटित आहेत, राज्यातल्या पक्षाशी संघटित आहेत. अशा लोकांचे फोन जर टॅप होत असतील तर हे. तर आता एक ब्रेकिंग न्यूज आहे, बातमी आहे मराठा गोलमेज परिषदेची. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. आज मराठा समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात पार पडली आहे. या परिषदेत मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देण्यात यावा ही मागणी लावून धरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, त्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठरावही घेण्यात आलाय. याशिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारनं सोयी सवलती देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही गोलमेज परिषद पार पडली आहे. तर एक नजर टाकूयात गोलमेज परिषदेतील महत्त्वाच्या ठरावांवर. आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं या परिषदेत म्हटलं गेलंय. चालू आर्थिक वर्षापासून मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा परतावा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांच्या 10% आरक्षणानुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावं. राज्य सरकारच्या मेगा भरतीला स्थगिती देण्यात यावी. सारथी संस्थेसाठी 1000 कोटींची तरतूद करा असा मुद्दा आज गोलमेज परिषदेमध्ये मांडला गेलेला आहे. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 1000 कोटींची तरतूद करा असं देखील या परिषदेत म्हणण्यात आलंय. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा मुला मुलींसाठी वसतिगृह उभारा.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत,